हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण ही सुंदरशी चाफ्याची फुलं करणार आहोत. बघा किती सुंदर फुलं दिसतात ही. अगदी आपली जशी ओरिजिनल असतात तशी. आतमध्ये थोडंसं केशरी पिवळं आणि नंतर पुढचं फुल पांढरं. नंतर खालचं आपण त्याला या पिवळ्यांनी केलेलं आहे, फिक्क्या पिवळ्यांनी, आणि दांडी त्याची हिरवी ठेवलेली आहे. तर असं हे सुंदर चाफ्याचं फूल करायला तुम्हाला खूप आवडेल. गणपतीच्या या सीझनमध्ये चाफ्याच्या फुलाचं डेकोरेशन तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे. चला तर मित्रांनो, आपण बघू हे फूल कसं करायचं. मित्रांनो, ते चाफ्याचं फूल करण्यासाठी आपण हे तीन रंग घेतले आहेत. पहा, पांढरा आहे, थोडंसं केशरी लागणार आहे, आणि हा फिका पिवळा आहे. तर आपण या तीन रंगासोबत सुई घेतलेली आहे 1.75 mm. लोकरी आपल्या सगळ्या 4-ply आहे. तर सुरुवात करणार आहे आपण पांढऱ्या रंगानी, आणि पांढऱ्या रंगानी आपल्याला 8 साखळ्या करायच्या आहेत. तर आधी स्लिप नॉट करून घेऊ. 8 साखळ्या करणार, 7 करणार या, आणि 8वी केशरी करणार आहे. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 झाल्यावर 8वी आपण ही डार्क केशरी जो रंग आहे त्यांनी आपण 8वी साखळी करून घेऊ. याची परत स्लिप नॉट करून घेतली आपण आणि त्या चेन मध्ये घालू. 8वी साखळी केशरी याची. पांढरा दोरा ओढून घ्या व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचंय, ही पहिला टाका सोडायचा, सुईवरचा आपण धरतच नाही, आणि त्याच्या खालचा पहिला सोडायचा, म्हणजे हा पांढरा पहिला सोडला, आणि पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करायचा. तर हा एक सोडू आणि पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. दोन्ही आपण दोरे हाईड करू, त्यात पांढरा आणि केशरी असे दोन्ही दोरे हाईड करून घेऊ. तर एक सिंगल क्रोशे झाल्यावर एक 2 हाफ डबल क्रोशे पुढच्या टाक्यात केशरीचे, यांनी पुढच्या टाक्यात 2 हाफ डबल क्रोशे. हा एक हाफ डबल क्रोशे तुम्हाला माहित आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन त्याच टाक्यात घातलं. परत एकाच टाक्यात 2 करायचे आहे म्हणून 3 टाके झाले सुईवर, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढलं. सॉरी, आता हे तिन्ही टाक्यातून काढताना आपल्याला रंग बदलायचा आहे. पुढचे टाके आपल्याला फिक्क्या पिवळ्यांनी करायचे आहे, कारण तर आपण रंग इथे बदलू, फिक्का पिवळा जोडू. आता आपल्याला माहित आहे की रंग बदलतो केव्हा, आपण एक टाका आधी म्हणजे पुढचे करायचे आहे तर त्याच्या आधी हा आपण रंग बदलतो अशा पद्धतीने. आता आपण याची गाठ मारून घेऊ, फिक्क्या पिवळ्याची आणि केशरीची. आणि केशरी तिथेच राहू देऊ, कॅरी फॉरवर्ड नाही करू. फक्त आता केशरी आपण कॅरी फॉरवर्ड करणार नाही आहे, फक्त फिक्क्या पिवळ्यांनी करायचं आहे आणि पांढरा कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. आता पुढच्या टाक्यात आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे. तर दोऱ्याचा वेढा घेतला, या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्यात सुईवर पहा, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 × 2, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 × 1. हा झाला पहिला डबल क्रोशे. आता याच टाक्यात 2रा डबल क्रोशे करायचा आहे, म्हणून त्याच टाक्यात सुई घातली, परत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, नंतर 3 × 2, 2 × 1. म्हणजे काय काय केलं आपण, पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 हाफ डबल क्रोशे, मग त्याच्या पुढे पिवळा जोडला आणि 2 डबल क्रोशे केले फिक्क्या पिवळ्यांनी. आता पुढच्या टाक्यात 1 डबल क्रोशे आणि 1 ट्रिबल करायचा आहे. त्यापैकी 1 डबल क्रोशे आपण याच रंगाने करू, आणि आता पुढचं पांढऱ्याने करायचं आहे म्हणून आपण पांढरा दोरा इथे जोडून घेऊ. आहेच आपण चेन पांढऱ्यानेच केल्या होत्या कारण, तर हा पांढरा दोरा आपण 2 × 1 करताना वापरू. म्हणजे हा 1 डबल क्रोशे झाला फिक्क्या पिवळ्यांनी. आता याच्या पुढे ट्रिबल करायचा आहे, म्हणजे 2 वेढ्यांचा खांब. तर 2 वेढे घेतले, त्याच टाक्यात घातलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 4 टाके झाले सुईवर, 4 × 3, 3 × 2 आणि 2 × 1. एकाच टाक्यात 1 डबल क्रोशे फिक्क्या पिवळ्यांनी आणि 1 ट्रिबल पांढऱ्यांनी. आता पुढच्या टाक्यात आपल्याला परत 1 ट्रिबल आणि 1 डबल क्रोशे करायचा आहे. आता आधी ट्रिबल, म्हणजे आधी 2 वेढ्यांचा खांब पुढच्या टाक्यात, 2 वेढ्यांचा खांब म्हणजे 4 × 3, 3 × 2, 2 × 1. आणि याच टाक्यात आता डबल क्रोशे, म्हणजे साधा खांब आपला, त्याच टाक्यात
ठीक आहे. आता दोन टाके उरले आपले. पिवळा दोरा आता कॅरी फॉरवर्ड नाही केला तरी चालतो इथेच, कारण पिवळ्याचं काही कामच नाही आपल्याला. आता पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे करायचा आहे. आणि शेवटचा आता कॉर्नरचा जो टाका आहे त्याच्यात दोन हाफ डबल क्रोशे करायचे. या शेवटच्या टाक्यामध्ये दोन हाफ डबल क्रोशे, हा शेवटचा आहे. तर इथे दोऱ्याचा वेढा घेऊन एक हाफ डबल क्रोशे झाला आणि त्याच टाक्यात हा दुसरा हाफ डबल क्रोशे. लक्षात आलं काय काय केलं मित्रांनो? हा पांढरा रंग असला की थोडासा चमकतो तो, आणि चमकल्यामुळे क्लिअर दिसत नाही, आउट फोकस झाल्यासारखं वाटतं. तर खूप जण जेव्हा जेव्हा मी पांढऱ्यान दाखवते तेव्हा तेव्हा कॉमेंटमध्ये लिहितात की आउट फोकस झालाय. ते आउट फोकस नसतं, पण हा पांढरा अतिशुभ्र असल्यामुळे तो असाच चमकतो त्याच्यात. काय काय केलं आपण? केशरीनी पहिल्यांदा एक सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे केले आणि पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे फिक्क्या पिवळ्यानी, पांढऱ्यांनी एक ट्रिबल, पुढच्या टाक्यात परत एक ट्रिबल एक डबल क्रोशे पांढऱ्यांनीच, नंतर एक डबल क्रोशे आणि आता शेवटच्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे. तर एक केलाय मी आणि आता हा दुसरा हाफ कॉर्नरचा टाका आहे हा, यात दोन हाफ डबल क्रोशे. आणि पलटून परत या दुसऱ्या बाजूनी सगळं तेच करायचं आहे. म्हणजे काय? तर एक डबल क्रोशे, मग एक डबल क्रोशे, एक ट्रिबल. आधी आपण एक डबल क्रोशे करून घेऊ पुढच्या टाक्यात. या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे केले आहेत पहा. आता याच्या पुढच्या म्हणजे इथल्या टाक्यात करू आपण एक डबल क्रोशे. आता पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे एक ट्रिबल. तर आपण आता पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे करणार आणि एक ट्रिबल. ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचा खांब. चाराचे तीन, तीनाचे दोन, दोनाचा एक. आता पुढच्या टाक्यात काय आहे? एक ट्रिबल एक डबल क्रोशे. जसं इकडनं गेलो होतो तसंच पलटून यायचं आहे, फक्त क्रम बदलायचा उलट्या क्रमाने. आता एक ट्रिबल करू आपण पांढऱ्यांनी आणि पुढचा डबल क्रोशे मात्र फिक्क्या पिवळ्यांनी करायचा आहे आपल्याला. तर एक ट्रिबल करू आधी पुढच्या टाक्यात, एक ट्रिबल. आणि आता डबल क्रोशे जो करायचा आहे तो मात्र पिवळ्यांनी करायचा आहे, म्हणून आपण हा दोनाचा एक करताना इथे पिवळा दोरा घालू. आता पिवळा दोरा पहा इकडे आहे, तर हा इथून इथे आला तर एक सरळ फक्त रेघ येईल, त्याने काही एवढं वाकडं दिसत नाही. जर खूप अंतर असेल तर दोरा आपण सरळ कापून घेतो. आपण हा पांढरा दोरा काही कॅरी फॉरवर्ड करणार नाही. याच टाक्यामध्ये एक फिक्का पिवळ्यांनी डबल क्रोशे करू. आता पुढच्या टाक्यात काय करायचं आहे? दोन डबल क्रोशे फिक्क्या पिवळ्यांनीच. तर इथे दोन डबल क्रोशे या टाक्यात, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आणि आता पुढच्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. पण ते कशाने करायचंय? केशरीनी. म्हणून हे दोनाचं एक करताना परत केशरी दोरा लावू. इथे आहेच तिथे आपल्याजवळ. आता काय करायचं? शेवटचं दोन हाफ डबल क्रोशे या टाक्यात आणि शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे. त्याच टाक्यात दुसरा हाफ डबल क्रोशे आणि इथे सिंगल क्रोशे. तर हे आपला पहिला राऊंड पाकळीचा पूर्ण झाला. आता दुसरा राऊंड अतिशय सोपा आहे. पहिल्यांदा आपण तीन स्लिप स्टिच करू केशरीनी. तर केशरीनी ही पहिली स्लिप स्टिच, एक दोन आणि तीन. तर तिसरी स्लिप स्टिच करताना पिवळा रंग जोडू आपण आता परत. पुढच्या तीन स्लिप स्टिच पिवळ्यानी करायच्या आपल्याला. तर एक तर तुम्ही हे इतकं तिरप येईल किंवा मग सरळ दोरा कापून नवीन घेत चला. तर हा पिवळ्यांनी जोडला आपण तीन स्लिप स्टिच केशरीनी. तीन आता पुढचे सिंगल क्रोशे करायचे पिवळ्यांनी. एक, तीन स्लिप स्टिच, तीन सिंगल क्रोशे, दोन आणि तीन. आता हा तिसरा करताना पुन्हा पांढरा जोडायचा आहे. आता मात्र पांढरा हा बराच दूर आहे, तर इथून इथे जोडताना बरंच तो क्रॉस येईल. तर त्यापेक्षा आपण सरळ कापून घ्यायचा
दोरा हाइड करता येतो आणि नवीन दोरा इथे जोडायचा। आता केशरी आणि पिवळे दोन्हीचं काम झालंय आपलं, याची गाठ मारून घ्यायची या पांढऱ्याची। आता पुढे काय करायचं आपल्याला, दोन सिंगल क्रोशे काय केलं आपण, तीन स्लिप स्टिच केशरीनी, तीन सिंगल क्रोशे फिक्या पिवळ्यानी, आता आपल्याला दोन सिंगल क्रोशे पांढऱ्यानी करायचे होते, ते केले आपण। आणि आता पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे एकाच टाक्यात करायचे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा। आता पुढच्या या तीन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, एक दोन आणि तीन। पुढच्या टाक्यात पुन्हा दोन सिंगल क्रोशे, एकदा या साईडनी एकदा या साईडनी, असे फक्त दोन दोन सिंगल क्रोशे केले। पुढचे दोन टाके आहेत, या दोन्ही याच्यात एक एक सिंगल क्रोशे। आता हा सिंगल क्रोशे करताना आपल्याला फिक्या पिवळा जोडावा लागणार आहे, तर फिक्या पिवळ्यानी घेऊ आपण। परत पहा, हे पाठीमागून इतकं दूर येत आहे, त्यापेक्षा आपण सरळ हे कापून घ्यायचं फिक्कं पिवळं आणि नवीन दोरा इथे जोडायचा। तर या फिक्या पिवळ्यानी आता तीन सिंगल क्रोशे आणि शेवटचे तीन स्लिप स्टिच केशरीनी, एक दोन आणि तीन। तीन सिंगल क्रोशे झाले फिक्या पिवळ्यानी, आता तीन स्लिप स्टिच करायच्या केशरीनी, तो तोडायची गरज नाही कारण तो असा खालीच अगदी, तर यांनी आता तीन स्लिप स्टिच करू। केशरी दोरा जोडला आणि तीन स्लिप स्टिच, एक दोन आणि तीन। तीन स्लिप स्टिच झाल्यावर इकडच्या पहिल्या टाक्यामध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा शेवटी, म्हणजे असं छान टोक येतं पाकळीला। तर ही झाली आपली एक पाकळी चाफ्याची, रंगाचा फार प्रॉब्लेम येत आहे, हा अशी दिसेल आता। तर अशा साधारण आणखीन चार पाकळ्या करून घ्या, मग मी तुम्हाला कसं जोडायचं ते सांगते। पाकळी झाल्यावर आपण थोडस असं प्रेस करून याला चांगला आकार देऊन द्यायचा आणि दोरे मागचे तोडल्यानंतर हा एक दोरा राहिलाय कापायचा। तर हे कापल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर एक ते गन मिळते गमची, तर त्यांनी आपण हे चिकटवू शकतो, पण बघा काही एवढं वाईट नाही दिसत आहे पाठीमागून। आता अशा चार पाकळ्या करून घ्यायच्या होत्या, त्या मी करून घेतलेल्या आहेत पहा, आणि या आता कशा जोडायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे। आपण टॅपेस्ट्री नीडलमध्ये हा फिक्का पिवळा दोरा जोडून घेतलाय। आता आपण हे पाकळ्या ज्या आहेत अशा सरळ बाजूनी आणि थोड्या एकावर एक ओव्हरलॅप होतील अशा पद्धतीने जोडून घेऊ। खाली गाठ मारून घेणार आहे आपण या दोऱ्याची, फक्त हे दोन दोन टाके घालायचे, अगदी बारीक घालायचे की जेणेकरून कुठला रंग बाहेर राईट साईडला दिसायला नको, ही राईट साईड आहे। असे दोन दोन टाके घालून हे आपण याला शिवून घेऊ। ओव्हरलॅपिंग असे पहा, परत थोडासा एकमेकावर वन थर्ड भाग त्याचा एकमेकावर आला पाहिजे अशा पद्धतीने। दोरा कुठे आहे पाहायचं, फार लांब इकडून तिकडे दोरा आला नाही पाहिजे आपला। मागून लक्ष ठेवायचं मुख्य म्हणजे की मागून आपले दोरे फार असे दिसायला नको। हवं तर आपण याची सुद्धा गाठ मारून घेऊ शकतो, म्हणजे जेणेकरून ते एकमेकांशी अटॅच राहतात। हे तीन झालेत माझे शिवून। आता असंच मी याचा चौथा आणि पाचवा, हे पाची शिवून घेते आणि मग हा पाचवा याला कसा शिवायचा ते मी तुम्हाला दाखवते। अशा पाची पाकळ्या शिवून झाल्यावर याची गाठ मारून घेऊ आपण या पिवळ्या दोऱ्यांची, की जेणेकरून केशरी दोऱ्यांची, म्हणजे जेणेकरून हे खालचा भागही एकमेकांच्या जवळ येईल। तर अशा स्वरूपाचं दिसेल आपल्याला।
यानंतर आता ही शेवटची आणि पहिली या पाकळ्या सुद्धा आपल्याला एकमेकांवर करायच्या शिवायच्या आणि त्याही कशा अशाच ओव्हरलॅपिंग. तर अशा पद्धतीने आता ही पाकळी आपल्याला इथे शिवायची आहे. तर तेवढी आपण शिवून घेऊ. परत या टॅपेस्ट्री नीडलनी टॅपेस्ट्री नीडल आहेच आपल्या जवळ घेतलेली. तर सध्या हा दोरा इथे आहे. तर दोरा कुठे पाहायचा म्हणजे पाठीमागून जास्त बघायचं कारण मागचा भाग दिसणार आहे. तर तिथे समोर तर आपण बघतोच एकीकडे. आता हे पाचवी पाकळी फक्त आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायची आहे. तुम्हाला जर चांगला गम असेल तुमच्याजवळ तर सरळ आधी चिकटवून घेतल्या अशा तरी चालतं आपल्याला की पाकळ्या चिकटवून घ्यायच्या आणि मग त्याचे छान आपल्याला शिवता येतं. हा दोरा कापायचा राहिला आपला तो कापून घेऊ आपण इथे. आता जवळपास हे शिवून झालेलं आहे. मी हे दोरे पक्का करून घेते कापून गाठी वगैरे मारून घे. शेवटी खाली काढला मी दोरा हा मध्ये टाकून. आता आपण हा एकदा फक्त या सगळ्या टोकातून घालून घेऊ म्हणजे जेणेकरून सगळी टोक जवळ येतील एकमेकांच्या. आणि आता याची गाठ मारून घेऊ. कापू नये आपण कारण आपल्याला तारेभोवती हा दोरा गुंडाळायचा आहे. नंतर आता आपल्याला एक तार लागणार आहे हिरवं गुंडाळलेली किंवा आपण वेळेवरही गुंडाळून घेऊ शकतो. हा डार्क केशरी दोरा आपण कापून घेऊ. तार आपण घालू आता यात आणि मग खालचं पिवळं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो असे हे सुंदर आपलं फूल तयार झालेलं आहे. पहा थोडासा जर तुम्ही याला उमललेल्या फुलासारखा असा आकार दिला तर किती सुंदर दिसतं बघा. आता हे फूल तयार झाल्यावर खाली याची दांडी करायची आहे तुम्हाला. आणि त्यासाठी असे हिरवे एक तर ऑलरेडी कागद लपेटलेल्या तारा मिळतात किंवा साधी तार घेऊन त्यावर असा हिरवा कागद आपण लावू शकतो. तर आपण ही तार अशी थोडीशी 5-6 इंच तोडून घेऊ. आता ही तोडलेली तार आपण अशी दुहेरी करू आणि याच्यात घालणार आहे आपण. हे बघा हे निघतच आहे हिरव्याचं. तर आपल्याला इथे फॅब्रिक फेविकॉल लावावं लागणार आहे. तर असं एक टोक आपण याचं घातलं आणि दुसरं असं फोल्ड करून ते घाला म्हणजे थोडं वेगळ्या जागी घातल्या जाईल आणि ते फिक्स राहील. तर असं हे प्रेस करून घ्यावे. तर असं हे आपलं फूल तयार झालंय. ही दुहेरी तार आहे वरती. आता काय कराल तुम्ही हे फॅब्रिक फेविकॉल चिकटवून घ्या वरती लावून घ्या. पूर्ण या भागात केशरी जो भाग आहे ना ऑरेंज डार्क कलरचा त्यावर पूर्ण चारही बाजूनी हे असं फॅब्रिक फेविकॉल लावून घ्या. आणि याच्यावर आता ही हा जो आपला ही जी लोकर आहे फिक्की पिवळी तर ती आपल्याला लपेटायची आहे अशा पद्धतीने. कुठपर्यंत? फक्त अर्धी तार येईपर्यंत. आणि हे वाळलं की छान आपण त्याला प्रेस करून घेऊ. थोडा वेळ लागेल आता हे वाळायला. वाळल्यावर आपण त्याला प्रेस करून घेऊ चांगला. अशा पद्धतीने चिकटून द्या याला. आता हे वाळेस्तोवर आपल्याला वाट बघावी लागणार आहे. मग मी तुम्हाला दाखवते. मित्रांनो बघा आपलं हे फूल तयार झालंय शिवून. पाठीमागून थोडासा केशरी दोरा लावलाय मी याला आणि खाली हिरवं तो कागद लपेटलाय.
तर असे सुंदर फुलं करायला मला वाटतं तुम्हाला खूप आवडेल. आणखीन एक याचं मी छोटं वर्षण पण केलंय. हे बघा मित्रांनो, हे अगदी लहान फुल आहे आणि हे थोडं ज्यांना कठीण जात असेल की असं मध्येच केशरी पिवळं पांढरं असे मिक्स करणं कलर खूप कठीण जात असेल, तर त्यांच्यासाठी एक सोपा उपाय आहे की जसं हे फुल पाकळी सांगितली आहे तशीच पूर्ण पाकळी पांढऱ्यांनी करून घ्यायची. बघा इथे मी एक करून ठेवलेली आहे. आणि पांढऱ्यांनी केल्यानंतर काय करायचं आपण की आपल्याजवळ ज्या रंगकांड्या असतात लहान मुलांच्या घरी, या कॅमलच्या वगैरे रंगकांड्या असतात ना, या रंगकांड्या घ्यायच्या आणि यांनी खालचं फक्त केशरी करायचं. हे फार सोपं जातं करायला, म्हणजे मग ते आणि त्याच्या वरचं पिवळं करायचं थोडं अर्धी पाकळीपर्यंत, अगदी खालचं पावभाग केशरी पावभाग पिवळा आणि वरचं पांढरं राहू द्यायचं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही करून घेतली प्रत्येक पाकळी, मला वाटतं दिसतंय तुम्हाला आता हे रंग, तर अशी प्रत्येक पाकळी करून घेतली आणि मग जर ती शिवली तर साधारण फुल असं दिसतं. बघा यात केशरी आणि पिवळा इफेक्ट थोडा कमी येतो कारण तो आपल्या रंगाने केलेला आहे म्हणून. या मेन कांड्या ज्या असतात ना आपल्या लहान मुलं रंगवतात ज्यांनी, तर त्यांनी करायचं आणि असं सुंदरसं फुल त्यांनी सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे हे फारच कमी त्रासाचं आहे. यात पाठीमागून पूर्ण पांढरं राहतं फुल आणि यालाही आपण पांढऱ्या दोऱ्यांनी वर लपेटायचं आणि खाली नंतर हिरवा. तर असं हे असं सुद्धा फुल तुम्ही करू शकता. तर मला वाटतं तुम्हाला ही फुलं करायला खूप आवडतील. चाफ्याची गणपतीच्या मुहूर्तावर आपण ही सुंदर सुंदर फुलं करून गणपती डेकोरेशनसाठी वापरू शकतो. आवडला असेल व्हिडिओ तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला मात्र विसरू नका बरं. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.